सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हार, तुरे, जाहिराती, फ्लेक्स यावर खर्च न करता शक्य झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीस किंवा रुग्ण कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय पनवेल यांच्याकडे आपल्या मदतीचा धनादेश देऊन सहकार्य करावं, असं आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी केलं आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा वाढदिवस येत्या 5 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे आणि तो आम्ही मोठ्या प्रमाणानं साजरा करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आम्ही सर्व रुग्णांना आरोग्य शिबिर लावून त्यांना रुग्णांना चांगली सेवा देण्याचं काम करणार आहोत. म्हणून माझं सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण या रुग्णांना आपल्या आरोग्य शिबिरामध्ये आणावं, परंतु येताना दुसऱ्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी कुणीहीसुद्धा हार, तुरे, फुलं घेऊन येऊ नये, नुसत्या येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या अशा प्रकारचं आव्हान सर्वांना करतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी मुंबईच्या बैठकीमध्ये सांगितलं की माझ्या वाढदिवसाला कुणीही बॅनर लावू नये, तशाच प्रकारचं आव्हान माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनीसुद्धा केलेलं आहे. आणि मी तालुका अध्यक्ष म्हणून सर्वांना आव्हान करतो की आपण कुठल्याही प्रकारचं वाढदिवसाचं बॅनर आपण पनवेलमध्ये किंवा इतर ठिकाणी लावू नये अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.